ही करंजी पाहताय का, किती छान अशी खुसखुशीत झालेली आहे आणि तेलकट सुद्धा कमी झालेली आहे। तर ही करंजी खुसखुशीत आणि बिना तेलकट कशी बनवायची, आणि यामध्ये मी एक पीठ मळताना सिक्रेट साहित्य वापरलेलं आहे, ते जर का तुम्ही साहित्य वापरलात तर तुमच्या करंजा इथे संपेपर्यंत तर मस्त अशा खुसखुशीत राहतील आणि नरमही पडणार नाही। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तर आता इथे मी सर्वात अगोदर करंजीसाठी लागणारं पीठ मळून घेणार आहे। यासाठी मी इथे एक बाऊल एवढं मैदा घेतलेला आहे, त्याच्यात अर्धा बाऊल इथे आपल्याला रवा घ्यायचा आहे, बारीक रवा घ्यायचा आहे। रवा चांगला चाळून घ्यायचा आहे, म्हणजे रव्यामध्ये जर किडे वगैरे असले तर ते आपल्याला इथे काढून घ्यायचे आहे। आता यामध्ये मी घालून घेणार आहे थोडंसं मीठ। गोडाच्या पदार्थामध्ये मीठ घातल्यामुळे गोडाच्या पदार्थाला मस्त अशी चव येते। आता हे चांगलं एकत्र मिक्स करून घेऊया, म्हणजे रवा यामध्ये चांगला असा मिक्स केला की मग एकत्र असा मिसळला जातो एकसारखा। तर आता इथे मी मिक्स केलेलं आहे। आता इथे मी अर्धा वाटी एवढं तूप घेऊन चांगलं गरम कडकडीत करून घेतलेलं आहे। गरम तुपाचं आपल्याला यामध्ये मोहन घालून घ्यायचं आहे। आता हे तूप मी चांगलं यामध्ये मिसळून घेते। मैद्याच्या आणि रव्याच्या कणाकणाला लागलं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे तूप यामध्ये चांगलं असं चोळून घ्यायचं आहे। हाताच्या मदतीने अशा पद्धतीने मी आता इथे चोळून घेते। तर पाहू शकता असा याचा गोळा झाला पाहिजे। आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून घट्टसर आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे। घट्टसर आपल्याला हे कणिक मळून घ्यायचं आहे। तर पाहू शकता अशा पद्धतीचं मी कणिक मळून घेतलेलं आहे। आता थोड्या वेळासाठी साईडला ठेवूया, म्हणजे रवा छान असा फुलला जाईल। आता यासाठी लागणारं सारण तयार करूया। कढई गरम करून घेतलेली आहे। आता यामध्ये मी दोन बाऊल एवढे, म्हणजेच दोन वाट्या एवढं सुकं खोबरं, किसलेलं सुकं खोबरं घालून घेतलेलं आहे। सुकं खोबरं आपल्याला चांगलं कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम मिडियम टू लो करून सुकं खोबरं चांगलं लालसर रंगावरती भाजून घ्यायचं आहे। तर पाहू शकता सुकं खोबरं मी छान असं भाजून घेतलेलं आहे। आता एका ताटामध्ये काढून घेते। सुकं खोबरं भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, 2 ते 3 मिनिटामध्ये हे भाजून होतं। आता तीच कढई मी स्वच्छ करून घेतलेली आहे। आता यामध्ये 1 चमचा एवढं तूप घालून घ्यायचं आहे। तूप छान असं वितळवून घ्यायचं आहे। तूप वितळल्यानंतर यामध्ये मी घालून घेणार आहे 1 वाटी एवढा रवा। आता हा रवा आपल्याला चांगला परतवून घ्यायचा आहे। लो टू मीडियम फ्लेमवरती आपल्याला हा रवा 10 मिनिटं तरी चांगला परतवून घ्यायचा आहे। रवा जर तुम्ही का चांगला भाजला नाही तर रवा पोटामध्ये खळखळतो, त्यासाठी आपल्याला 10 मिनिटं तरी लो टू मीडियम फ्लेमवरती हा रवा चांगला भाजून घ्यायचा आहे। आता ज्या ताटामध्ये मी सुकं खोबरं भाजलेलं काढून घेतलेलं त्याच ताटामध्ये मी हा रवासुद्धा काढून घेतलेला आहे। आता याच कढईमध्ये 1/2 चमचा एवढं मी इथे तूप घालून घेतलेलं आहे। आता यामध्ये मी घालून घेणार आहे बदाम आणि काजूचे काप। बदाम आणि काजूचे काप मी छान असे बारीक बारीक करून घेतलेले आहेत। तुम्हाला जर सुकामेवा घालायचा नसला तर स्किप केला तरीसुद्धा चालेल। आता हे चांगलं तुपामध्ये परतवून घेतलेलं आहे। आता हे एका साईडला करून घेते। आता याच कढईमध्ये मी 1 चमचा एवढा खसखस आणि 2 मोठे चमचे एवढे सफेद तीळ। खसखसमुळे करंजीला खूप छान अशी चव येते, आणि ज्या वेळेला आपण करंजी खातो आणि सफेद तीळ दाताखाली येतात त्यावेळेला त्याची चव अशी भन्नाट लागते। आता खसखस आणि तीळ चांगले उडेपर्यंत आपल्याला इथे भाजून घ्यायचे आहे। खसखस आणि तीळ भाजायला जास्त वेळ लागत नाही, कढई गरम असल्यामुळे पटकन भाजून होतात। तर पहा मी इथे खसखस आणि तीळसुद्धा छान असे भाजून घेतलेले आहेत। आता हेसुद्धा मी रव्यामध्ये काढून घेते। आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। सुकं खोबरं थोडंसं हाताने आपल्याला चुरून घ्यायचं आहे। आपण भाजल्यामुळे सुकं खोबरं छान असं कुरकुरीत बनलेलं असतं।
त्यामुळे हाताने अशा पद्धतीने चुरल्याने छान असं बारीक होतं. जाड ठेवलात तर दाताखाली लागेल खाताना करंजी, त्यासाठी थोडंसं असं आपल्याला चुरून घ्यायचं आहे. आता यामध्ये मी घालून घेणार आहे अर्धा चमचा वेलची पावडर आणि अर्धा चमचा जायफळ पावडर. जायफळ आणि वेलची पावडर आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. त्याचसोबत इथे मी पाऊण वाटी एवढी पिठी साखर घेतलेली आहे. रवा आणि हे सुकं खोबरं घातलेलं ते चांगलं थंड झाल्यानंतरच आपल्याला यामध्ये पिठी साखर घालून द्यायची आहे. तर पहा मी इथे सारण बनवून तयार केलेलं आहे. आपलं पीठसुद्धा छान असं फुललेलं आहे, म्हणजे आपण यामध्ये जो रवा घातलेला तो छान असा फुलला गेलेला आहे. परत एकदा आपण हे पीठ चांगलं मळून घेऊया. आता याचे छोटे छोटे असे गोळे करून घ्यायचे आहेत पारी तयार करण्यासाठी. तर पाहू शकता एवढ्या साईजचे मी इथे गोळे तयार करून घेतलेले आहेत. जेवढे आपल्याला अगोदर लाटायचे असतील तेवढ्याच आपल्याला इथे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. आता यातला एखादा गोळा घेऊन त्याला कोरडं पीठ लावून घ्यायचं आहे मैद्याचं आणि ही पातळ अशी आपल्याला पारी लाटून घ्यायची आहे. तर पहा मी इथे छान अशी पातळ पारी लाटून घेतलेली आहे. आपल्याला इथे पातळच पारी लाटायची आहे, जाड लाटायची नाही. जाड लाटली तर आपल्या इथे करंजा फुलणारसुद्धा नाही आणि कुरकुरीतसुद्धा होणार नाही, खुसखुशीतसुद्धा होणार नाही. यासाठी चांगली पातळ अशी पारी लाटून घ्यायची आहे. आता मी साच्यामध्ये अशा पद्धतीने ही पारी ठेवून घेतलेली आहे. आता यामध्ये सारण घालून घ्यायचं आहे. एक साईड अशा पद्धतीने खोलगट करून घ्यायची आहे आणि यामध्ये सारण भरायचं आहे. सारणसुद्धा बाहेर येईपर्यंत भरायचं नाहीतर आपली करंजी इथे तेलामध्ये फुटेल आणि सारण सर्व तेलामध्ये बाहेर येईल. आता अशा पद्धतीने याचा कडा चांगला दाबून घ्यायचा आहे आणि जे एक्स्ट्रा पीठ बाहेर आलेलं आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. त्या कडासुद्धा चांगल्या अशा दाबायच्या आहेत नाहीतर करंजी आपली फुटण्याची शक्यता असते तेलामध्ये. हे पहा अशा पद्धतीने साईडचं जे उरलेलं एक्स्ट्रा पीठ होतं ते मी इथे काढून घेतलेलं आहे. आता ही करंजी अलगद हाताने आपल्याला काढून घ्यायची आहे. तर पाहू शकता अशा पद्धतीने मी इथे करंजी बनवून घेतलेली आहे. आता बाकी सर्व करंजा मी इथे बनवून घेणार आहे. जेवढ्या तुम्ही अगोदर तळणार असाल तेवढ्याच इथे बनवून घ्या. तर पहा मी इथे एवढ्या करंजा बनवून घेतलेल्या आहेत. आता तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे. आता यामध्ये मी करंजी सोडून घेणार आहे. सर्वात अगोदर गॅसची फ्लेम मी इथे फास्टच ठेवलेली आहे. अर्ध्या सेकंदानंतर आपल्याला इथे गॅसची फ्लेम लो टू मिडियम करून ही करंजी चांगली अशी लालसर रंगावरती येईपर्यंत तळून घ्यायची आहे. पहा करंजी मस्त अशी टम्म फुलली जात आहे, पाहू शकता इथे तुम्ही. आता ही अलटी पलटी करून चांगली अशी लालसर रंगावरती खुसखुशीत होईपर्यंत करंजी तळून घेते. जर तुम्ही जास्त करंजा लाटून ठेवलात तर त्यावरती थोडासा ओला कपडा असेल तर तो यावरती ठेवा, नाहीतर करंजा सुकल्या तर करंजा आपण तेलामध्ये ज्या वेळेला सोडतो त्यावेळेला करंजी फुटते तेलामध्ये. जर ओला कपडा त्यावरती घालून ठेवलात तर त्या करंजा फुटणार नाही. तर पहा इथे मस्त अशा लालसर रंगावरती मी करंजा तळून घेतलेल्या आहेत. छान अशा खुसखुशीतसुद्धा झालेल्या आहेत या करंजा. आता या मी काढून घेते. आता दुसरी बॅचसुद्धा अशाच पद्धतीने मी चांगली तळून घेणार आहे. आता तेल मात्र जास्तच गरम झालेलं असेल यासाठी आपल्याला मीडियम गॅसवरतीच ही दुसरी बॅच तळून घ्यायची आहे. ही करंजी तळताना आपल्याला तेल चांगलं गरम करायचं आहे. जर तुम्ही तेल चांगलं गरम केलात नाही तर तुमची करंजी इथे तेलकट बनेल, त्यासाठी तेल चांगलं गरम करायचं आहे. दुसरी बॅचसुद्धा मी छान अशी कुरकुरीत खुसखुशीत तळून घेतलेली आहे. तर पहा इथे मस्त अशा आपल्या